जागतिक फोटोग्राफर दिवस जगभरात उत्साहानं साजरा होतोय. फोटोग्राफर विकास मंचच्या वतीनं धुळ्यातील गरुड कॉम्प्लेक्स आवारात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कॅमेऱ्याचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, तसेच ठाकरे गटाचे शिवसेना नेते मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर सुशील महाजन, साई कृष्ण लॅबचे संचालक यशवंत चौधरी, कलर्स लॅबचे संचालक अनिश देशपांडे, ललित मंदान, पापा मंसुरी, महेश भाई, साई फोटो फास्टचे अंकल या मान्यवरांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आलं. मित्रांनो, आज 19 ऑगस्ट जागतिक फोटोग्राफर दिवस आणि रक्षाबंधन म्हणजे हा एकदम भाग्याचा युग आज मुहूर्त आलेला आहे. आपण कॅमेरा म्हणजे आपले दैवत आणि त्या दैवताच्या जीवावरच उभे, कारण कॅमेऱ्यावरच कष्ट करून आपण आपली उपजीविका भागवत असतो. त्या अनुषंगाने आपण 19 ऑगस्ट रोजी कॅमेरा पूजनाचं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. तर त्या कार्यक्रमाला सर्व प्रमुख पाहुणे आले. त्याच्यानंतर आमचे राजूभाऊ पवार असतील, शामभाऊ नरवडे आपल्या सर्व टीमनी निर्णय घेतला की आपल्याला आपले जे दैवत आहे दैवताचं पूजन आपण उद्या ठेवलं पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही सर्वांनी नियोजन करून आजचा हा कार्यक्रम ठेवला. त्याला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला, असंच प्रेम आपण सदैव आमच्यावर ठेवावे ही अशी नम्र विनंती करतो. आज 19 ऑगस्ट फोटोग्राफर दिनानिमित्त धुळे जिल्ह्यातील फोटोग्राफर बांधवांसाठी आम्ही एक उपक्रम चालू केला की फोटोग्राफरची उन्नती झाली पाहिजे आणि विकास झाला पाहिजे. या दृष्टीने आम्ही एक पहिलं पाऊल उचललं की फोटोग्राफरच्या ज्या अडचणी आहेत, समस्या आहेत आणि व्यवसायामध्ये जे आता नवीन नवीन येणारं तंत्रज्ञान आहे, या सर्व गोष्टीसाठी त्याला अवगत करायचं आहे आणि त्याला स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे यासाठी मदतही करायची आहे. फोटोग्राफरने योग्य पद्धतीने कसा व्यवसाय करावा, व्यवसाय कसा वाढवावा, याच्यासाठी आम्ही विविध उपक्रम आता करणार आहोत. त्याच्यामध्ये त्यांना प्रशिक्षण आणणार आहोत आणि ही जी सर्व टीम आहे विकास मंचची, ही सर्व टीम त्या फोटोग्राफर येणाऱ्या फोटोग्राफरसाठी आणि सिनियर फोटोग्राफरसाठी एक आदर्श ठेवणार आहे की आपण व्यवसायामध्ये व्यवसाय कसा करायचा आणि वाढवायचा आणि फोटोग्राफीचं जे महत्त्व आहे ते दिवसेंदिवस आता नवीन येणाऱ्या मोबाईल क्रांतीमुळे ते कमी झालेलं आहे, पण त्याचं महत्त्व तेवढंच आहे. जे फोटोग्राफर काम करू शकतो ते फोटोग्राफर मोबाईलने जरी करत असले पण एक व्यवस्थित कलात्मक फोटोग्राफी जी असते ती जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम फोटोग्राफर करतो आहे आणि ते अधिक चांगलं व्हावं आणि धुळे जिल्ह्यातील फोटोग्राफर लोकांचे चांगले दिवस यावे हा प्रयत्न आम्ही उद्योग कक्षामार्फत करणार आहोत. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आम्हाला मिळालेल्या आहेत आणि असंच जनतेने आमच्यावर प्रेम ठेवावं, फोटोग्राफर बांधवांनी प्रेम ठेवावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. विभागीय दैनिक आणि वृत्तवाहिन्यांमध्ये कार्यरत छायाचित्रकार, कॅमेरामन, ज्येष्ठ पत्रकार जीवन शेंडगे, विजय डोंगरे, गोपाल कापडणीस, राजू कापडणीस, पवन मराठे, तुषार परदेशी, मनीष मासुळे, सुनील निकम, जॉनी पवार, बापू अहिरे, कार्तिक सोनवणे, अजिम शेख, भास्कर फुलपगारे, श्रीकृष्ण बेडसे या मान्यवरांचं वही, पेन आणि पुष्पगुच्छ देऊन जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व्यवस्थापक योगेश पाटील यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमाला फोटोग्राफर विकास मंचचे पदाधिकारी राजू पवार, श्याम निरगुडे, किशोर पाटील, हेमंत बावीसकर, अजय पवार, भटूभाऊ करणकार, विजू गिरासे, शरद जाधव, देवा पवार, विकी जाधव, ललित पाटील, सुयोग पाटील, श्याम बडगुजर आदी उपस्थित होते. पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.